हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. अरे अरे अरे, पनीर थोडेसे खाली लागलेले आहेत. जरा जास्तच ब्राऊन कलर झाला आहे पनीरचा, पण ठीक आहे, हरकत नाही. असे मला कडक कडक पनीरच आवडतात खायला, जास्त मऊपेक्षा. तर त्या हिशोबाने मी करते. तर आज बनवलेली आहे पनीरची भाजी. तर मस्तपैकी खूप दिवसानंतर समीक्षा सांगत होती मला की मम्मा पनीरची भाजी बनव, तर मी बनवलेली बरं का खूप दिवसानंतर. तर मुलं म्हटल्यानंतर आहे ना, भांडणं ते भांडणं होतं, छोटा मोठा तर थोडंस फार अंतर असलं मुलामध्ये, तर मग ते जास्त काय भांडणं करत नाही, किंवा छोट्या छोट्याचीच नादात असतो, मोठा मोठ्याच्याच नादात असतो. मोठ्याला कळतं की हा बाबा छोटा आहे म्हटल्यावर ह्याला ह्याच्या नादी नको लागायला, त्याचं त्याला खिळू द्यावा, त्याचं त्याला स्पेस द्यावा. पण जसे वयाचे असतात ना, तर ते आहे ना लय आगाऊपणा करत असतं, ते एकदम भांडणं, म्हणजे त्यांना कळतच नाही की आपण काय सांगतो. एका चढी एक असतात, तर आमच्या घरात असते एका चढी एक अशी भांडणं करत असतात. त्यांना किती समजावलं ना तरी ते काय ऐकायला तयार नसतात, असं मला वैताग येतो का नाही रोज 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 ही भांडणं करून. आणि त्यांना समजावून पार नाकी न येतं, पण तरी काय ते ऐकायला तयार नसतात. तर आत्ता कळतं आहे मला की आम्ही पण चार भावंडं असं जर भांडायला लागलो असं, तर हे तरी दोन आहेत, पण आम्ही चौघं होतो भांडायला लागलो एकमेकांना. तर मग आमच्या मम्मीची काय अवस्था होत असेल, तिचं काय रिॲक्ट होत असेल ते आत्ता मला कळतं आहे. तिचा फार संताप होत असेल, चौघं अरे डोक्यावर बसताना नाचता खाता हे असं होत असेल. पण तरी पण ते आपल्याला दोन मुलं असले तरी किती त्यांना समजवायचं आणि किती हे करायचं, किती कंटाळा येतो बरं, किती वैताग येतो. पण ते काळात ते चार चार लेकरं सांभाळायचे आणि म्हणजे किती अवघड होतं त्यावेळेस, आत्ता कळतं आहे मला. आणि त्यांच्या अगोदरचा काळ म्हणजे माझ्या आजीचा काळ, जेव्हा 7-8, 8-8, 9-9 मुलं असायचे, ते मुलं सांभाळायचे कसे हे असायचं. बापरे, ते बघून तर मला अजूनच चक्कर आल्यासारखं, अरे हे कसे सांभाळत असेल हे एवढे. म्हणजे एक मोठं होस तर थोडंसं की दुसरं आलंच, तिसरं ते मोठं होस तर लगेच दुसरं चौथं आलंच, असं होत असेल त्यांची कंडिशन तेव्हाची. आणि खूप बापा, तर तुम्हाला किती मामा आणि किती मावशा आहेत हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला चार मामा आहेत, तीन म्हणजे मम्मी धरून तिघीजणी मावशा आहेत, म्हणजे ते सात जण भावंड आहेत. तर तुम्हाला किती आहेत ते मला नक्की सांगा बरं का. आणि माझे वडिलांचं म्हणनंतर माझे वडील एकटेच आहेत, आणि त्यांना बहीण नाही ना भाऊ नाही काहीच नाही आहे, ते एकटेच आहेत, त्याच्यामुळं त्यांना म्हणजे बहिणीचं भावाचं प्रेम जास्त नाही आहे, त्याच्यामुळं आम्हीच असतो आहे. तर हे मी गेल्या वेळेस पण रक्षाबंधनच्या वेळेस सांगितलेलं की त्यांना बहीण नाही, त्याच्यामुळं आम्हीच त्यांना तिघीजणी राख्या वगैरे बांधत असतो आहे, बरोबर का नाही. पण आता ह्यावेळेस तर मी पण नाही, रोहिणी असेल तिथं तर ती जाईन, आम्ही दोघी पण नसणार आहेत ह्यावेळेस रक्षाबंधनाला. तर हे कुठंतरी हे वाटतं की नाही का, आपण म्हणजे एवढं लांब असूनसुद्धा एवढं लांब कशासाठी, जवळचं जवळ असतं तर ते तरी बरं वाटलं असतं, तिथल्या तिथं जाता आलं असतं काय असेल तर. आणि आता लांब वाटते तर मग खरंच खूप असं वाटतं की अरे एवढं लांब उगच आहे आपण. तर विषय तो नाही आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ना, आता तुम्ही तर बघतात माझ्या घरामध्ये खाण्याला म्हणजे मी काही पण बनवत असते, काही पण म्हणजे खाण्यासाठी काही कमी असेल का, चिकन मटण सगळं जे काय असते ते सारखं असतं, पनीर पण ते सारखं असतं, काय मुलांना खावं वाटेल ते मी सारखं बनवून देत असते. खायला प्यायला काहीच कमी नाही असं म्हणायला काय हरकत नाही. पण माझ्या सासूबाईंना, आमच्या आईंना माझ्याबद्दल असं का वाटतं तेच मला काय कळत नाही आहे, कारण ते बोलतात की शीतल अशी आहे आणि मुलांना खायला नसतं जास्त असं तसं. आता मला सांगा, दुपारचे मुलं जर स्कूलमध्ये जात असेल तर सकाळचं त्यांना नाश्ता वगैरे सगळं मी देऊन डब्बा वगैरे पाठवून त्यांचं सगळं रेडी करत असते, बरोबर.
दुपारी जर घरी कोणच नसेल खायला तर मग खायला करून ठेवायचं कोणाला, जेव्हा मुलं घरी येणार तेव्हा मग तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे, आणि त्यांना जेवण्यासाठी भाजी चपाती ते तर असतंच ना. आणि राहिला प्रश्न तर दुकानाला जायचं, तर सारखं दुकानाला जाणं येणं सारखं असतं, दुकानातलं खायलं खाणं सारखं असतं, त्यांचे पप्पा आणत असते, त्यांची आजी आहे अक्का त्या आणत असतात, कधी मी बाहेर गेले मी आणत असते, शाळेतून येताना आणत असते, काही हवं ते आणत असते. आणि आई मला म्हणतात, म्हणजे माझे सासूबाई मला म्हणतात की शीतल पोरांना काहीच खायला ठेवत नाही. म्हणजे आणि आता मी एवढी पण खादाडी नाही आहे की मी फक्त दोन टाईम खाते, तुम्हाला सांगते मी फक्त दोन टाईम खाते. सकाळी एकदा नाश्ता केला ना तर भूक लागली तर थोडंसं खाणार, नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी असं मी जेवण करते. तरी पण आता आई ते येतात ना, आता मुलांना काय लागतं की वरचं खाणं लागतं, मग त्यांना वरचंच खाणं आपण सारखं द्यायचं का? वरचं सारखं कुरकुरे चिप्स हे ते सारखं ह्याने पोट भरतं का? हे झाले जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, मग कुरकुरेन त्यांनी पोट भरतं का? ते मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहेत का गोष्टी? तुम्ही जरा ना हे वाचा ना, काय म्हणतात त्याला, न्यूज वाचा, न्यूजमध्ये काय चाललं ते बघा, मुलांना काय खायला लागते. तुम्ही तुमच्या मुलांना हेच खाऊ घातलं असेल म्हणून तुम्ही मला सांगताय की अरे तू पोरांना काही खायलाच नाही घालत. जे आहे जे लागतं ते पोरांना खाली खायला घरी असतं, भाजी चपाती असते ना तर ती भाजी चपाती असते, कधी डाळ भात असतो ते पण असतं घरामध्ये. पण पोरांना कसं की चटपटीत काहीतरी खायला लागतं, मी ते घेऊन येत असते कधी कधी. त्यांना रोजच जर तेच खाल्लं तर मग ते भाजी चपाती कधी खाणार, त्यांना सवय कधी लागणार? जर घरात भाजी चपाती हे सगळं असून सुद्धा तुम्ही म्हणताय की पोरांना काहीच खायला नसतं, तर मग मला विचार करण्याची गोष्ट आहे की अजून काय खायला द्यायला पाहिजे पोरांना. असं म्हणायला तर सगळं गोष्टी त्यांना ज्या हव्यात ते मी बनवून देत असते. त्या दिवशी शेंगदाण्याचे लाडू आवडतात तर मी शेंगदाण्याचे लाडू, कधी गुलगुले खावाटले ते गुलगुले बनवते, काही नाही बनवत मी घरामध्ये, सगळं तर बनवून देते. जर मला बनवता येत काय नसेल काही जमत तर मी बाहेरून आणते, बाहेरून मागवत असते. अजून काय पाहिजे? पिझ्झा कधी वेळेवरती, पिझ्झा जर कधी असेल तर पिझ्झा मागवते, कधी हॉटेलमधलं खाऊ वाटलं तर ते आणून देते, रोल आणून देते. त्या समीक्षेला तर दिवसाआड तो रोल असतो नाही का, फ्रेंच रोल असतो तो व्हेज, तर तो आणून देते तिला आवडतो म्हणून, येताना घेऊन येत असते. चहाबरोबर बिस्किटं, कधी बिस्किटं पण चहाबरोबर खातात, मॅगी असते, काजू बदाम भरलेले असतात घरामध्ये. अजून काय पाहिजे? म्हणजे मी कशावरनं मी घरामध्ये काय पोरांना खायला ठेवत नाही, म्हणजे हे बाकीचे जे कुरकुरे ते सारखं पोरांना आणायला दिले पैसे, तर मग मी घरामध्ये पोरांना खाण्यासाठी ठेवते असं वाटेल का? किंवा रोज हॉटेलचं आणलं तर मग असं वाटेल का मी हा पोरांची चांगली काळजी घेते? काय केलं पाहिजे? काय तुम्ही म्हणण्याचा काय उद्देश आहे तुमचा? आणि आता तुम्ही कधीतरी आता तर मग आणताय तुम्ही, ते पण पुरेसं आहे ना का? मी पण आणलं पाहिजे, तुम्ही पण आणतायच की? त्या तर दर म्हणजे एक दिवस आड कधी कधी तर रोजच येत असतात, येताना रोज ते कुरकुरे आणा, चिप्स आणा, कधी समोसे आणा, हे तर सारखं चालूच असतं. मग अजून काय तुम्ही आजीच्या नात्याने हे आणता, मग मी काय बोलत नाही, ठीक आहे. कधी कधी तर ते तसंच पडून राहतं, ते पिशव्या त्या आणलेले आहेत ना खाऊचे पुढे तसेच पडून राहतात. मग अजून मी आणून भर टाकायची का त्याच्यामध्ये, आणि तसंच ते पडू द्यायचेत का, गठ्ठे लागू द्यायचेत का? मी माझं म्हणजे तुम्ही कसं ठरवताय की आईचं काम करायला मी कसं नाकारती आहे हे तुम्ही ठरवताय एक प्रकारे, आणि ते तुम्ही मला ना जीवारी लागण्यासारखं बोलताय की माझ्या मुलांना मी जीव लावत नसल्यासारखं. सावत्र आहे का मी माझ्या मुलांना जीव नाही लावणार, त्यांना खायला नाही देणार, त्यांना खाऊ नाही ठेवणार? विचार करून बोलायला पाहिजे. तुम्ही जर आजी असाल तर मी पण आई आहे, तुम्ही जर वाईट सवय लावल्या तर मी चांगल्या सवय लावण्याचा प्रयत्न करते, हे मात्र विसरू नका प्लीज.